नमस्कार। आज दिनांक 16 ऑगस्ट 2023 वार बुधवार टेडी चौधरी डाळिंबियाड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। केडी चौधरी फ्रुटेक्स डाळिंबियाड नाशिक, केडी चौधरी डाळिंबियाड पुणे आणि केडी चौधरी कोर्ट डाळिंबियाड इंदापूर या तिन्ही बाजारपेठेच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी मी 30 जुलै या दिवशी आपण सर्वांना सांगितलं की पुढे जाऊन 15 दिवस माल हे जास्त राहतील आणि त्यानंतर बाजारात माल तुटवडा चालू होईल। त्यामुळे मधल्या काळामध्ये जर मंदी असेल तर त्यावेळेस आपण जागेवरती सौदे करू नका, आणि जर जागेवरती आपण सौदे केले ते मंदीमध्ये होतील आणि त्यानंतर ती जी स्टार्ट होईल। साधारणतः परवा 14 तारखेपासूनच माल घटायला चालू झाला, 13 तारखेपासूनच माल घटायला चालू झाला आणि खऱ्या अर्थानं आपण दिलेला अंदाज हा शेतकरी बांधवांना तंतोतंत लागू झाला। ज्यांनी ऐकून ज्या भागात थांबलेले आहेत किंवा ज्यांनी सौदे नाही केले त्यांना आता बाजारपेठेमध्ये वाढीव रेट मिळायला चालू झालेले आहेत। काल बी बाजारपेठेमध्ये 15 ऑगस्टला नाशिक चालू होतं, तिथेही रेट टाईट निघाले, आजही टाईट निघाले आणि पुण्यामध्ये सुद्धा परवापासूनच रेट वाढले, खरं तर रविवारपासूनच वाढले। परंतु 2-3 दिवसाचा आढावा जर घेतला तर पूर्वीचे ज्या आठवड्यातले माल होते ते बाजारपेठेमध्ये थोडेसे पोचतोपर्यंत थोडासा मालाचा पुरवठा हा मागून होत होता, परंतु आता ह्या आठवड्यातला जर पुरवठा पाहिला तर सगळीकडे माल कमी पोचेल आणि दरम्यानच्या काळात बाजार अजून वाढतील। आज मार्केटमध्ये जे माल येत आहेत ते जे जागेवरती जात आहेत आणि मार्केटला येत आहेत, आता ह्याच्यामध्ये जागेवरती चांगले माल जागेवर खरेदी होणार आहेत आणि मार्केटला बऱ्यापैकी जे जागेवर खरेदी होत नाहीत ते मार्केटमध्ये माल येणार आहेत। म्हणून असे माल जागेवर देण्यापूर्वी एकदा मोठं मार्केटला हे मी सांगू इच्छितो, बऱ्यापैकी 150-200 ग्रॅमची गोटीच आज 80 रुपयापासून तर 225 रुपये किलोपर्यंत जाईल अशी परिस्थिती झाली। पण आज त्या क्वालिटीचे माल पुण्यामध्ये नव्हते, परवा 80-100 रुपयांनी स्टार्ट झालेला माल 180 रुपये किलोपर्यंत विकला गेला, आज तोच माल 225 रुपये जाऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये मार्केट आता करंट जाणवतोय। नाशिकलाही त्याच परिस्थितीमध्ये 70-75 रुपये ते 125-150 रुपये किलोपर्यंत हा बऱ्यापैकी आज रेट निघाले, पुण्यातही तीच परिस्थिती निघाली। म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण जे अंदाज देतोय त्या सगळ्या भागातला अंदाज घेऊन देत असतो आणि अशा अवस्थेत पुढे जर कधी पाऊस झाला तर त्याचा थोडाफार परिणाम हे नक्की होतो। 2-3 राज्यांमध्ये कलकत्ता किंवा बिहार, यूपी, झारखंड, उत्तराखंड या साईडला पाऊस होऊन सुद्धा, आजही बिहार वगैरे त्या साईडला पाऊस असताना सुद्धा एवढे रेट आहेत, कारण तिथला जर पाऊस उघडला तर अजून रेट वाढतील अशी परिस्थिती खऱ्या अर्थानं आपल्याला जाणवते। म्हणून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जागेवरती सौदे हे आता तुम्ही करायचे टाळा, कारण पुढचा सप्टेंबर ते ह्याच्यापेक्षाही टाईट आहे, कारण आता मोठे मोठे माल निघून जातील, लहान मालच पाठीमागे बागेवरती राहील आणि त्याच मालाचे रेट हे जम्बो मालापेक्षाही पुढे जातील। त्यामुळं माल विरळते ठेवा, जेणेकरून आपल्याला माल ओव्हर होऊन मालाचं नुकसान पण नाही करायचं आणि लहान माल तोडायचे पण नाहीयेत। अशा अवस्थेमध्ये आपण आता इथून पुढचा काळ हा तेजीचा असताना जागेवर देणं टाळावं हे मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो। बऱ्यापैकी आता पुण्यामध्ये ज्या गाड्या खाली होत नव्हत्या तशी परिस्थिती आता राहिलेली नाही, माल शॉर्टेज झालेले आहेत आणि आपल्याकडे जवळजवळ 60-70% मार्केटमधला माल हा येत असल्यामुळं थोडीशी गर्दी जरी आपल्याकडे दिसली तरी सगळीकडे मार्केटमध्ये माल कमी झाल्यामुळं, इतरही मार्केटमध्ये माल कमी झाल्यामुळं थोडासा रेट हा ग्राहक वाढूनच देण्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जाणवेल। त्यामुळं इतरत्र माल ह्या सगळीकडे कमी होत असताना केडी चौधरी फ्रुटेक्स डाळिंबियाड नाशिकला सुद्धा वाढती आवक पाहता एकाच 1-1.5 महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी अगदी पसंती दिलेलं मार्केट म्हणावं लागेल, कारण नाशिकच्या बाबतीत लोकांची नाराजी होती आणि जागेवरच माल देण्याची मनस्थिती त्या भागातली होती। अगदी उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या दोन्ही साईडनी जो माल येतोय तो बऱ्याचशा अंशी जागेवर जाणारे माल मार्केटकडे आता वाढायला लागलेत आणि कुठल्याही गाडीवाल्याला कमिशन नसताना शेतकऱ्यांच्या प्रति ज्यावेळेस हे सगळं मार्केट चांगलं वाटतंय त्यावेळेस शेतकरी आवर्जून मार्केटकडे पोहोचतोय आणि आवक ही वाढत चाललेली, कारण 1.5 महिन्यामध्ये ही आवक वाढत असताना शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेलं हे प्रीमियम कृषी मार्केट आणि त्याच्यामध्ये केडी चौधरी फ्रुटेक्स डाळिंबियाड हे अगदी थोड्याच कालावधीमध्ये शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीच्या सोयी देत असताना, सुखसोयी देत असताना मालालाही चांगला रेट मिळतोय, म्हणून त्या मार्केटला नेहमीच नवीन नवीन शेतकरी येऊन भेटी देत आहेत आणि आवर्जून सांगतायत की आम्हाला पूर्वीसारखं मार्केटची जी भीती होती ती भीती आता मनातून जायला लागली आणि वाढती आवक त्या ठिकाणी
आपल्याला पाहायला भेटते आणि म्हणून ज्यांच्या मनामध्ये जर असे काही शंका असतील तर त्यांनी एकदा नाशिकलाही जाऊन आवर्जून त्या मार्केटला भेट द्या, कारण आपण मशीनद्वारे सुद्धा चांगल्या मालाची ग्रेडिंग करतोय, आल्याबरोबर कॅरेट खाली होत आहेत, तात्काळ ग्रेडिंग होते आणि त्यानंतर वजनही निलावाच्या अगोदर होतं, सकाळी ताबडतोब आपल्याला मेसेजद्वारे पट्टी डायरेक्ट मोबाईलमध्ये पाहायला भेटती। हे असं आधुनिक टेक्नॉलॉजीचं हे मार्केट महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रीमियम कृषी मार्केटमध्ये हे चालू झालं असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरत आहे। आपणही जर माल अजून तोडला नसेल किंवा अजून आपल्या मनामध्ये भीती वाटत असेल तर एकदा प्रीमियम कृषी मार्केट नाशिकला आवर्जून भेट द्या, त्या ठिकाणी आपल्याला मनामध्ये असणारी भीती ही निघून जाईल आणि जागेव देण्याचं शक्यतो टाळा। जर जागेव योग्य रेट भेटत असेल तर नक्की द्या। आपण दोन्ही मार्केट तिन्ही मार्केट तपासा, पुणे तपासा, नाशिक आणि इंदापूर ही मार्केटला आपण जाऊन भेट द्या, ही मी शेतकरी बांधवांना आवर्जून सांगू इच्छितो। कारण इथून पुढचा काळ हा आपल्याला मार्केटिंगचा, म्हणजे अगदी आपण दररोजचा माल विरळत विरळत जर मार्केटिंग केलं आणि महिना दीड महिना जरी आपली बाट चालली तर आपले हे पैसे वाढीला, हा इथून पुढचा काळ हा नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी काळजीनं जागेवरती द्यावं का न द्यावं त्याचा विचार करून मार्केटिंगचा विचार करावा।